दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी श्रीवर्धन बायोटेक या त्यांच्या फार्म हाऊसवर काँग्रेस आणि स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील समर्थकांचा मेळावा घेतला या मेळाव्यात विधानसभेची निवडणूक लढवणार अशी थेट घोषणा त्यांनी केली आता कार्यकर्त्यांचा आग्रह पाहता मला थांबताच येणार नाही निवडणूक लढवावीच लागेल अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली शिरोड नगरपालिकेचे चार नगरसेवक त्यांच्या गटाचे असल्याचा शिक्काही त्यांनी यावेळी मारला यात सौ जयश्री प्रसाद धर्माधिकारी योगेश पुजारी राजेंद्र माने तिरंगा आणि तातोबा पाटील हे नगरसेवक येथे उपस्थित होते शिवाय या मेळाव्याच्या निमित्ताने जयसिंगपूरच्या तारारानी आघाडीलाही त्यांनी धक्का दिला अपक्ष नगरसेवक सर्जराव पवार हे त्यांच्यासोबत असल्यानं त्यांनी या मेळाव्याच्या निमित्तानं दाखवून दिलं कुरुंदवाडचे काँग्रेस नेते विजय जयराम पाटील आणि तेरवाडचे ते माजी सरपंच संजय अनुषे यांनी या मेळाव्यात दादानेच निवडणूक लढवावी अशी भूमिका घेतली विशेषतः येड्रावच्या राजकारणालाही गणपतराव पाटील यांनी छेद दिला सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर यांना मेळाव्याचं अध्यक्ष करून टाकलं दत्तसागर कारखान्याचे संचालक या मेळाव्यास उपस्थित होते तालुका पंचायत समितीचे सभापती सौ अर्चना चौगुले जिल्हा परिषद सदस्य बंडामाने अण्णासाहेब पाटील मामा जयसिंगपूरचे धडाडीचे नेते अमरसिंह निकम अनंत धनवडे विकास कांबळे राजू पाटील शिरोळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष फैजल पटेल अण्णासाहेब लठ्ठे संजय पाटील कोथळीकर दामोदर सुतार दरगू गावडे व अन्य प्रमुख नेतेही उपस्थित होते फार्महाऊसवर त्यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं त्यांच्या घोषणेनंतर शिरोळ आणि जयसिंगपूरलाही राजकीय हादरे बसले गणपतराव पाटील मैदानात उतरणार ही घोषणा होताच सारे पाटील समर्थकांत जल्लोष साजरा झाला